दहावा अकरावा श्लोक अध्याय क्रमांक सात, अध्याय क्रमांक सात अकरावा श्लोक, त्याची हेमाद्रीची टीका वाचतोय. अरुणत्ताची आपण वाचली, अनरक्षा अध्याय आपण चालू केलं आहे, त्याची हेमाद्रीची टीका वाचतो मी. अध्याय क्रमांक सात अष्टांग हृदय, अध्याय क्रमांक सात दहा अकरावा श्लोक, त्याची हेमाद्रीची टीका, अरुणदत्ताची टीका वाचली. आयुर्वेद रसायन मांसरसादीन राजी विशेषेण लक्ष येते, हे सांगतात की हे तर वाचलेलं आहे पण अरुणदत्ताचे फास्ट घेतो मी की मांसरस आदीन द्वितीय बहुवचन, त्या सगळ्यांचं त्या सगळ्यांवर मांसरस किंवा आमटी वरण भाजी या सगळ्यांवर ज्या विष टाकल्यावर ज्या लाईन्स निर्माण होतात राजी विशेषेण त्याबद्दल आपण बोलत आहोत, बोलतोय. नील येती निळ्या कलरच्या लाईन्स त्या ह्याच्यावर दिसतात. रसे मांसरसे नीलवर्णा राजी रेखा, त्या मांसरसावर निळ्या कलरच्या लाईन्स दिसायला लागतात जर त्याच्यात विष असेल तर. क्षीरे तांबरा दुधावर तांबऱ्या तांबट कलरची. दधनी शावा दधीवर शाव कलरची म्हणजे कपिशा काळ्या कलरची अशी लाईन दिसते. तक्रे पिता असिता गौरश्यामा ताकावर कुठल्या पिवळी लाईन दिसते. पिता असिता गढूळ असिता म्हणजे गढूळ गौरश्यामा इथं वर आपिता आहे ना आपिता पिवळ्यासारखी. घृते पाणीय सन्निभा उदकवर्णा तुपावर पाण्यासारख्या लाईन दिसायला लागतात जर तुपामध्ये विषप्रयोग असेल तर. मध्ये अंबसी च काली कृष्णा मध्ये म्हणजे मदा मध्यामध्ये किंवा अंबसी म्हणजे पाण्यामध्ये काळ्या कलरच्या लाईन दिसायला लागतात. आणि क्षौद्रे हरित मरकत म्हणजे पाचूसारख्या मरकत म्हणजे पाचू तर क्षौद्र म्हणजे आपला मधावर हरितवर्णाच्या हिरव्या कलरच्या लाईन दिसतात. तैले अरुणभमा आणि तैलावर कुठल्या कलरच्या लाईन दिसतात अरुण कलरच्या. फळांनी लक्ष येते पाका इति फळांचा आम्ही सांगत आहोत की पाक होतो फळांचा. अपक्वानां फलानां विषदुष्टानां पाकम उपजायते पक्वानां परिकोतनं प्रतिभावः जे अपक्व फळ आहेत फळं आहेत षष्टी बहुवचन त्यांचं काय होतं त्यांचं पटकन पाक होतो आणि जे पाक आहेत त्या लवकर पाक पिकलेली फळं जी आहेत ती लवकर काय होतात सडतात परिकोथनम सगळ्या बाजूने सडतात पुतीभाव त्याच्यात निर्माण होतो वास यायला लागतो घाण. आर्द्रशुष्याणि लक्षयति द्रव्याणामिति द्रव्याणां आद्राणां द्रव्याणां म्लानी किंचित शुष्यत्वम जी ओलसर द्रव्य आहे ती सुकून जातात आणि शुष्यानां विवर्णता विकृत वर्णत्वम आणि सुकलेली जी आहे त्याच्यामध्ये वेगळा वर्ण दिसायला लागतो. मृदु कठिनानि लक्षयति मृदुनाम इति स्पर्शविषय मृदुनाम काठिन्यम कठिनानां मृदुत्वम जी कडक आहेत ती मऊ होतात मऊ आहेत ती कठीण होऊन जातात. एकंदरीत त्यांचं जे रेग्युलर हे आहे देशणं स्पर्श ते सगळं बदलतं. माल्यम लक्ष येते माल्यस्य येते माल्यस्य पुष्पस्य अग्रभागेषु शीर्णत्वम आणि फुलांची जी माळा आहे फुलांची जी माळा आहे त्याच्या अग्रभाग अग्रभागेषु शीर्णत्वम ते खराब होऊन जातात. वस्त्रम लक्ष येते ध्याम मंडल येते ध्याम म्हणजे खराब होऊन जातात व मंडल म्हणजे त्याच्यावर डाग होतात म्हणजे त्याच्यावर डाग उठतात त्या वस्त्रांवर. ध्याम मंडल मलिन मंडलोत्पत्ती तंतूनां पक्षमाणी सूक्ष्मावयवः तेषां शदनं शातः आणि कपडे जे आहेत त्याचे काय होतात बारीक बारीक धागे निघतात. शदनं म्हणजे
शदनम शाकम हे गळून पडतात तुकडे तुकडे असे. हां धातुवादीन लक्षयती धातु मौतिकतेती. धातु म्हणजे कुठले कुठले धातु मौतिक कवड्या बिवड्या ज्या काही असतील जे घालतात ऑर्नामेंट जे राजे त्यावेळी घालायचे ते सगळे. धात्वा सुवर्णादयः रत्नम माणिक्यादि आदिशब्देन शंखशुक्तादयः शंख शुक्ती हे सगळं त्यांचं काय होतं मलात्तता त्याच्यात मलात्तता येते ते गढूळ दिसायला लागतात घाण दिसायला लागतात मल मलिनत्व पाच लिहिले बघा मलिनत्व म्हणजे मलिनत्व मलिन दिसायला लागतात. स्नेहादीनां च हानी स्निग्धानां स्नेहस्य त्यांची काय होते हानी होते ज्यांच्यामध्ये स्निग्ध भाव आहे तो जातो. शीतानां स्पर्शस्य आणि तेजस्विनः प्रभयः जे तेजस्वी आहे त्यांची प्रभा जाते शीत आहे त्याचा स्पर्श जातो अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल होतो. मृणमयं लक्षयती सप्रभत्वम इति की मातीचं भांडं आहे ते त्याला स्वतःला शाईन नसतं ते चमकत नसतं पण विषप्रयोग झाल्यानंतर ते भांडं पण चमकायला लागतं. सप्रभत्वम निष्प्रभस्य अपि प्रभोत्पत्तीही ते निष्प्रभ असलं तरी त्याच्यामध्ये प्रभा दिसायला लागते चमकतं पाणी मातीचं भांडं असं ते म्हणतात. हे होतं विष ज्यावेळी अन्नामध्ये टाकल्यावर त्याची परीक्षा होती दर्शन परीक्षा होती. आता पुढे काय सांगता येते इदानीं यो विषम ददाती तस्य लक्षणम आह आता आम्ही जो विष टाकतो त्या व्यक्तीचं यो त्या व्यक्तीचं काय सांगतोय तस्य लक्षणम आह त्याची लक्षणं आता आम्ही सांगतोय ज्यांनी विष टाकलेलं आहे अन्न त्याचं लक्षण. श्लोक नंबर 12 अध्याय क्रमांक 7 श्लोक नंबर 12 विषादः शावशुष्कास्यो विलक्षो वीक्षते दिशः स्वेद व्यपतुमान त्रस्तो भीतः स्खलति जुंभते. काय म्हणताय ते जो विषद आहे विषद आहे म्हणजे जो विष विष त्याच्यात तो देतो देणारा जो आहे यो विषम ददाती स विषदः तो कसा असतो शाव शुष्कास्यो तो काळवंडलेला असतो शाव म्हणजे शुष्कास्यो त्याचं तोंड कोरडं पडतं. विलक्षो विशिष्ट आहे ना लक्ष त्याचं लक्ष विलक्षचा खाली अर्थ दिलेला असेल विलक्ष तो विलक्ष तो विलक्ष हा इति लज्जावान हा म्हणजे जो लाजतो डोळ्याला डोळे मिळवू शकत नाही असा. वीक्षते वीक्षते इक्ष म्हणजे पाहणे वेगवेगळीकडे पाहतो दिशा वेगवेगळ्या दिशांकडे तो पाहतो. स्वेद व्यपतू व्यपतुमान स्वेद म्हणजे घाम येतो त्याला व्यपतुमान म्हणजे त्याला कंप सुटतो त्रस्त होतो तो भीतहा भीत होतो घाबरतो आणि स्खलती झुंबते तो जांभ्यात येतो. स्खलती म्हणजे स्खलन होतं पडतो किंवा आता खाली अर्थ वेगळा येतो बघूया. स्खलती म्हणजे बोलण्यामध्ये काही अडखळतो असा अर्थ असेल तर अशा पद्धतीने त्याची लक्षणं दिलेली आहेत जो विष प्रयोग करतो त्या व्यक्तीची लक्षणं. विषप्रयोग झाल्यानंतर मग राजा कोणी विषप्रयोग केला मग तिथे पॉसिबल लोकांना समोर बोलवायचा आणि मग 10-15 लोकांना प्रश्न विचारल्याचे कोणी टाकलं कोणी टाकलं आणि मग त्यांच्या हावभावावरून जाणून यायचे की ह्यांनी विषप्रयोग केला तर ती लक्षणं त्यासाठी दिलेली आहेत त्यांनी. सर्वांग सुंदर विषम ददाती इति विषदो नरहा जो विष देतो तो नर तो माणूस. शावहा श्यामम शुष्कास्य काळवंडलेलं काळं असं तोंड असतं त्याचं सुकलेलं तोंड तोंड सुकतं. मुखम यस्य असो शाव शुष्कास्य हा की ज्याचं तोंड हे काळवंडलेलं आणि सुकलेलं असतं तो श्याम शुष्क वदना हा तो काळपट सुकलेल्या तोंडाचा असं ते विशेषण तयार केले त्यांनी. श्याम शुष्क वदना हा नराहा यह विषम ददाती सह नराहा असं ते आहे. किम करोती काय करतो तो विलक्षो विक्षते दिशाहा दिशाहा इति समंतादी इति अर्थ हा दिशा या शब्दाचा अर्थ काय
ही सगळ्या दिशांकडे, एका दिशेकडे नाही सगळ्या दिशांकडे तो पाहतो. विलक्ष इति लज्जावान, विलक्ष म्हणजे तो लाजतो. वीक्षते अवलोकयती, पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी, पाहतो एकदा या दिशेकडे पाहिले तर त्या दिशेकडे पाहिलं असं. किंच स्वदोष शंकया स्वेदवान, काही काय होतात काही वेळा, किंच म्हणजे काही वेळा तो काय होतो, स्वदोष शंकया, स्वतःवर दोष घेतो, स्वतःवर शंका घेतल्यासारखा तो हे करतो. शंकया, मीच काय टाकलं विष, मीच वाटतंय काय टाकलं, असं तो स्वतःवर शंका घेतल्यासारखं हे करतो. स्वेदवान, त्याला घाम सुटतो. व्यपतुमान, व्यपतू त्याला कंप सुटतात, कंप सुटतो त्याला. त्रस्त हा शरीरेनं जातकंपत्वात, पूर्ण शरीराद्वारे तो काय होतो त्याला कंप होतो, त्रस्त होऊन जातो तो. भीत हा चित्तेनं स उद्वेग तयो हो उपलक्षण उपलक्षमाणत्वम. भीत म्हणजे भीती, जी चित्ताने उद्वेग होतो, चित्ताचा उद्वेग होतो ती म्हणजे भीती. हे सगळं उपलक्षण मानत्व आहे. उपलक्षण मानत्व म्हणजे की आम्ही एक पॉसिबल लक्षणं दिलेली आहेत, आणि लक्षात ह्याच्यापेक्षाही अन्य लक्षणं म्हणजे जमिनीवर ओरखडे ओढणं, लक्षात उगाचंच डोकं खाजवणं, ही सगळी बाकीची जी लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं ॲक्सेप्ट करायची आहेत तुम्ही. हेही लिमिटेड लक्षणं आम्ही दिलेली आहेत. ती पुढे आता सांगता येतील लक्षणं. हां, स्तंभ कुड्यादिभी आत्मान आत्मान अंतर्धापयितुम इच्छती, धापयितुम इच्छन इतस्ततो हो गच्छन गच्छंश्च स्खलित गतिर्भवति तत आह स्खलति. तर तो काय होतो, व्यक्ती स्तंभकुड्यादिभी, स्तंभकुड्यादि म्हणजे कुड्या म्हणजे वॉल, भिंत, अशी स्थिर भिंतीद्वारे कुड्यादिभी, भिंतींद्वारे. तृतीय बहुवचन आत्मानम म्हणजे स्वतः, अंतर्धापयितुम म्हणजे लपतो, लपण्यासाठी, धापयितुम तुम्ही प्रत्यय, धापयितुम इच्छन, इच्छन म्हणजे तो काय करतो, मागे लपण्यासाठी इतस्ततो गच्छंती, तो भिंती ज्या आहेत त्या भिंतींच्या मागे स्वतःला लपवण्यासाठी इकडे तिकडे जो फिरतो. आणि स्खलित गतिर्भीर, गती ही भवती, आणि तो पडतो, तो ते करताना तो खाली पडतो, आपटतो, लपतो, स्वतःला एकंदरीत लपतो, भिंतींच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतो. तत आह स्खलती, ते त्याला आम्ही स्खलती म्हणतोय, म्हणजे तो पडतो, असं तो सते सांगतायत, म्हणजे भिंतींच्या मागे तो लपण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला लपवून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रयत्नात तो पडतो तो व्यक्ती, विषय देणारा. इतस्तता म्हणजे इकडे तिकडे, गच्छन म्हणजे जातो, शत्रुशानाश प्रत्यय येतात ना, इकडे तिकडे जाताना तो पडतो असं. पुन्हा पुनश्च जुंभाम करोती, सारखासारखा तो जांभ्यात येतो. तेन आह जुंभते, त्याद्वारे बोलताना तो जांभई देतो. उपलक्षण च इदम तत्काल भाविनीनाम क्रियाणाम. उपलक्षण, आता मी सांगतो आहोत की ते त्यावेळच्या ज्या क्रिया आहेत, तत्काल भाविनाम क्रिया क्रियमाणा, त्यावेळच्या ज्या क्रिया तो दाखवतो, ही सगळ्या आम्ही क्रिया सांगत आहोत तुम्हाला. हे एवढं आत्तावर ते उपलक्षणं सांगितली, एक त्याच्यातले पार्ट सांगितले की एवढं एवढं तो करतो माणूस, बाकीच्या क्रिया सांगता आहेत की तत्तद्यथा अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 8 सांगितलेले आहेत. काय, अस्थान हासी, चुकीच्या ठिकाणी हसतो. पृष्टो असंबंधम उत्तरम ददाती नैव वाददाती,
काहीतरी विचारल्यावर तो असंबद्ध उत्तर देतो, जे उत्तर द्यायला पाहिजे ते उत्तर न देता वेगळंच उत्तर देतो किंवा देतच नाही, नाही बाबा आता जाती। विवक्ष विवक्षु मुह्यती, मुह्यती म्हणजे हे होतो पडतो, विवक्षु म्हणजे बोलताना, बोलताना तो काय करतो पडतो किंवा अडखळतो असा अर्थ घ्यायचा आपण विवक्षु मुह्यती। अंगुली स्फोटयती, बोटं मोडतो, शिराहा कंडू येते, डोकं खाजवतो, ओष्टव लिडी, ओठ ओठ काय करतो तो चाटतो, लेह धातू आहे लेह। भुव विलिखती, भुव म्हणजे भुवम, भुवम विलिखती म्हणजे जमिनीवर काहीतरी रेगोट्या ओढतो असं विशिष्टेने लिखती। क्रियासूत वरते, विपरीतम आचरती, क्रिया ज्या आहे त्या पटकन, क्रियांमध्ये तो पट गती असते त्याच्या, एक गोष्ट करतानापासून स्पीडमध्ये पटकन करतो। विपरीतम आचरती, त्याचं आचरण विपरीत असतं। स्वभूमो न स्वभूमोच न अवतिष्ठते, स्वतःच्या भूमीवर जिथे उभा राहिला आहे तिथे काय होतं न अवतिष्ठते, एका जागी स्थिर उभा राहत नाही असं तो व्यक्तीची लक्षणं दिली आहेत ज्याने विषप्रयोग करतो। आवाज येतोय ना माझा? आयुर्वेद रसायन हेमाद्री, विषप्रयोग विषप्रयोगतारम म्हणजे विषप्रयोग करणारा जो आहे लक्ष येते त्याला विषद म्हणतात। इति विचल सॉरी विलक्ष हा चलदृष्टी, विलक्षचा अर्थ इथे त्याने दिला आहे की चलदृष्टी, म्हणजे जिची दृष्टीमध्ये चंचलता आहे। अरुणदत्ताने अर्थ दिला आहे की जो लज्जावान आहे त्याची दृष्टी खालच्या बाजूला जाते असं। दिशो वीक्षते इतस्ततो हो अवलोकयति, इकडे तिकडे तो पाहतो। त्रस्त उद्विग्न तो उद्विग्न असतो, भीत चकित चकित असतो। विशद विशद लक्षण तत्प्रयुक्त विष विशेष प्रश्नार्थम, आणि काय म्हणतात ते काय विषलक्षण तत्प्रयुक्त विषविशेष प्रश्नार्थम की ही विषलक्षणं जे आहेत की प्रयुक्त केलेले जे प्रश्न आहेत हां त्याच्याविषयी पण आहेत ते। की वर जे सांगितलं ना की आता विषधान्य ह्याच्यात टाकलं, अन्नात टाकल्यावर काय होतं, तर हे होतं। आणि ज्याने विष टाकलं त्याला प्रश्न केल्यावर काय काय लक्षणं दिसतात, तर ती ही सगळी लक्षणं दिसतात। हां तर त्यासाठी आम्ही हे सांगत आहोत प्रश्नार्थम। इदानीं सविषस्य अग्निप्रक्षेपादिकम् उपदेश उपदेशन आह, आता ते विष जर अग्नीवर टाकलं प्रक्षेप केलं की काय होतं असं ते सांगत आहे 13 नंबर श्लोक, अध्याय क्रमांक 7 13 नंबर श्लोक। अग्नीवर विष टाकल्यानंतर काय होतं, प्राप्य प्राप्यान्नं सविषं तु अग्निर एकावर्तः स्फुटती एव स्फुटती इति शिखी कंठ कंठाव धूम धूमार्ची न अर्ची न अर्ची अर्चेर्वा अर्ची वाग्र गंध गंधवान। अर्ची म्हणजे हे ज्योत असते ना ते, याचं टीका वाचूया ना। हे काय सांगितलं की टीकाच वाचूयाची, डायरेक्ट स्फुट येते तुडतुड आवाज येतो किंवा शिकी कंठा कंठाव, शिकी कंठ म्हणजे मोराच्या कंठासारखी, शिकी म्हणजे मोराचं पीस किंवा मोरचं हे त्याच्या कंठासारखी, मोराच्या कंठासारखी काय होतं ज्योत जळते, आग जळते ते टाकल्यावर आणि गंध वास येतो। त्याचा टीका वाचूया सर्वांसुंदर। सविषम अन्नम प्राप्य अग्नि स्फुटती एव चटचटा येते, चटचट चटचट आवाज येतो ते टाकलं अन्न की, अतिशय नाही ते अर्थ, आणि तो आवाज मोठा येतो नेहमी, पण असं काही अन्न टाकलं की येतो आवाज है ना, पण तो आवाज आणि विष टाकलेल्या अन्नाचा आवाज हा वेगळा आहे। हां विष टाकलेल्या अन्नाचा आवाज हा मोठ्या प्रमाणात येतो, अतिशय नाही ते अर्थ। एकावर तो इति एकावर एक, तर अग्नी
रेग्युलर अग्नी जसा पेटतो, पण हे अन्न टाकल्यानंतर त्याची काय होतं, एक ज्वाला म्हणजे त्याचं एक वेगळं आवर्त असं बाहेर पडतं, अशी फ्लेम बाहेर पडते, सहत असते ती, कॉम्पॅक्ट असते, स्थिर असते फ्लेम, असं अशी एक आवर्त बाहेर पडतात, चुटचुट चुटचुट आवाज पण येतो आणि अशी काय म्हणतो त्याला आपण, अशी एखादी अग्नीची स्ट्रीप बाहेर पडते, असं. शिखी कंठाभ धुमार्ची, शिखी म्हणजे मयूर, तस्य कंठ त्याचा कंठ, इंद्रायुध वद, इंद्रायुध अनेकवर्णा, इंद्रायुध वद अनेकवर्णा, इंद्रधनुष्यासारखा अनेकवर्णाची अशी ज्वाला बाहेर पडते. तस्य अभावः, तस्य भावः, त्याचा तशा पद्धतीचा भाव, ययोः धूमार्चिषोः ते शिखिकण्ठाभे ते तादृशः धूमार्चिः, धूमार्चिषिः यस्यः अग्नेः असोः शिखिकण्ठाभ धूमार्चिः, इन्द्रयुधवद, इन्द्रयुधवद अनेकवर्ण धूमज्वाला इति यावत्. की त्याच्या ज्या फ्लेम्स उठतात त्या अग्नीच्या, त्या इंद्रधनुष्यासारख्या वेगवेगळ्या रंगाच्या अशा फ्लेम्स बाहेर पडतात, आणि कधीकधी अशी मध्येच एक ज्वाला बाहेर पडते, जी फ्लेम बाहेर पडते, असं ते सांगतायत. लक्षात, अनर्ची अज्वाला एक, किंवा कधीकधी ज्वाला नाही बाहेर पडत असं ते सांगतायत. उग्रगंधाव, उग्रगंधवान इति कुणपगंधवान, उग्रगंध म्हणजे कुणपगंध, सडलेला वास असा त्या अग्नीचा येतो ते अन्न टाकल्यावर. निदर्शनम चैतम, असं निदर्शनाला दिसतं सगळं दर्शना परीक्षेमध्ये. धूमो अपि अस्य, आणि त्याचा जो धूम आहे तो प्रसेक रोमहर्ष शिरोवेदना पीनस दृष्ट्याकुलता अपि उत्पादयती, आणि त्याचा जो धूम आहे कशाचा, विषयुक्त अन्नाचा, तो काय काय निर्माण करतो, प्रसेक रोमहर्ष म्हणतं काय, शिरोवेदना, स्पिनस, दृष्ट्यकुलता, डोळ्यांवर डोळ्यांचे काही विकृती निर्माण करतो, अपि उत्पादयती असं निर्माण करतो त्या अन्नाचा, विषयुक्त अन्नाचा धूर. आता हेमद्रीची टीका, आयुर्वेद रसायन. यथा अग्नि, अग्ने अग, यथा अग्निक्षेपादिनं सविष विषान सविष अन्नलक्षणं, आता अग्नीवर टाकलेलं आम्ही सविष अन्नाचं लक्षण सांगतो. तत्र अग्नि प्रक्षेप आह प्राप्यान्नमिती एकावर्तः वामतः एव दक्षिणतः एव वा चलितज्वाला, उजवीकडे किंवा डावीकडे अशी फ्लेम निघते, आगीची फ्लेम निघते. आपण काहीतरी जाळल्यानंतर दिवाळीचे फटाके बिटाके टाकल्यानंतर अशा फ्लेम पटकन एका बाजूला निघतात की नाही, तशा पद्धतीच्या. स्फुटती इति वृषम चटचट येते, मोठ्या प्रमाणात चटचट चटचट आवाज येतो. शिखी कंठाभ धूमार्ची ही नीलधूमो नीलज्वाला, की निळ्या कलरची निळ्या अशा ज्वाला निघतात त्या अग्नीतून. अनर्चिरवा, किंवा अर्ची म्हणजे फ्लेम किंवा ज्वा, त्या फ्लेम निघत नाहीत. अनुत्पन्न ज्वाला, ज्वालोवा, की ज्वाला निघत नाहीत. ठीक आहे, पुढचं वाचूया. स्नेह लवणयोः योगात, सॉरी, स्नेह लवणयोगात अपि अग्निरेव स्यात, अतः पक्षी मृगैः अपि परीक्षा. काय म्हणतायत ते, काय याचा अर्थ, स्नेह लवण योगाद अपि अग्निरेव स्यात म्हणजे काय, माझा आवाज येत नाही का तुम्हाला? स्नेह लवण योगाद अपि अग्निरेव स्यात, अतः पक्षी मृगैरपि परीक्षा.
ते म्हणतात की हे जे आता असं अग्नीवर काहीतरी टाकलं की चटचट चटचट आवाज येणं किंवा अशी एक फ्लेम निघणं, हां उजवीकडे डावीकडे अशी फ्लेम निघणं, हे जे प्रकरणं आहेत ना ते जर स्नेह लवण योगात जर त्या अन्नामध्ये तूप स्निग्ध काही टाकलं किंवा मिठाचं प्रमाण जास्त असलं, स्नेह आणि लवण ह्याचा प्रयोग जर जास्त असेल तरीही नॉर्मल अन्नातून अशा फ्लेम्स निघू शकतात असं ते म्हणतात. काय जरी साधा अन्न विषयुक्त नसलं आणि त्यात जर मिठाचं प्रमाण जास्त असलं, स्नेहाचं प्रमाण जास्त असलं तरी अशा फ्लेम्स निघू शकतात आणि म्हणून स्यात म्हणजे होऊ शकतात. संदेह आहे हां, स्यात स्यातांशी हो निघू शकता, ते फ्लेम निघू शकते, ही परीक्षा त्या पद्धतीने होऊ शकते. आणि म्हणून आम्ही काय करतो, आता हा पक्षी मृगैरपी परीक्षा, पक्षी आणि मृगाद्वारे, हां प्रत्याभवच मृगाद्वारे आम्ही काय करतो, परीक्षा करतो आहे. प्रकारानंतरम दर्शेनाह, आणि परीक्षा प्रकार आम्ही सांगत आहोत. पक्षी आणि प्राण्यांवर काय प्रकार करायचा, त्या अन्नाची परीक्षा कशी करायची आम्ही सांगत आहोत असं ते सांगत आहे. वेगळ्या पद्धतीने पहिलं नुसतं बघून काय करता येईल, नंतर त्याचं बघण्यानंतर त्याच्यात रेषा कशा दिसतात ते कसं करता येईल, नंतर ते अग्नीवर टाकून ते बघायची परीक्षा, अशा सगळ्या परीक्षा त्या करायच्या, मगच ते राजाला अन्न दिलं जायचं. पण हे सगळ्या कधी कधी राजा कंटाळायचा आणि मग काहीतरी बाहेर बिहेर तो अन्न खायचा आणि विषप्रयोग होऊन राजा मरायचा, हां असं व्हायचं ते. ठीक आहे, आता श्लोक नंबर 14, अध्याय क्रमांक 7, श्लोक नंबर 14. म्रियंते माक्षिकाः, म्रियते म्रियेते म्रियंते, म्रियंते माक्षिकाः. माक्षिका काय करतात, माक्षिका म्हणजे माशा, मरतात. प्राश्यः, प्राश्य प्राश्य म्हणजे ते अन्न जर खाल्लं तर काय होतं, माक्षिका मरतात. का कहा क्षाम स्वरूप हवेत, कावळा जो आहे त्याचा स्वर काय होतो, क्षाम होतो, कमी होतो, कावळ्याला जर अन्न दिलं तर ते. उत्क्रोशंती च दृष्ट्वई, हां उत्क्रोश मोठा आवाज करतात, हां दृष्ट्वई ते पाहिल्यावर, विषयुक्त अन्न पाहिल्यावर, दृष्टही येतात ते अन्न पाहिल्यावर, कोण शुक दात्यूह आणि सारिका, हां शुक म्हणजे पोपट, हां दात्यूह म्हणजे काय, दात्यू आपण बघितलं ह्याच्यामध्ये, कशामध्ये बघितलं, आधीच्या ह्याच्यामध्ये दात्यूह, दात्यूला वेगवेगळा अर्थ आहे, जो विस्कटून खातो आहे की नाही, विस्कटतो असं जो आहे तो दात्यूह. आणि सारिका, सारिका म्हणजे सारिका मैना, ते काय करतात, मोठमोठ्याने आवाज करतात नुसतं विषय बघितल्यावर. हंसम प्रस्खलती, हंस काय होतो, प्रस्खलती, प्रस्खलती म्हणजे काय, हंस प्रस्खलती म्हणजे काय, त्याची गती स्खलती होते त्याची, हां पडतो असं. हां ग्लानीर, ग्लानीर जीवजीवस्य जायते, हां तो जीवजीवस्य नावाचा जो काही पक्षी आहे, हां तर तो ग्लानी होते, त्याला ग्लानी येते. नंतर चकोरस्य, चकोरस्य अक्षिवैराग्य, अक्षिवैराग्य क्रौंचस्य स्याद मदोदय, चकोर पक्षी आहे त्याचं काय होतं, अक्षिवैराग्य होतं. अक्षिवैराग्य म्हणजे डोळ्यांमध्ये वैराग्य येतं, डोळ्यांच्या काही विकृत येतं, खाली बघू आता वैराग्याला काय शब्द, अक्षिवैराग्य क्रौंचस्य स्याद मदोदय, क्रौंच पक्षाचं काय होतं, त्याला मध येतो ते अन्न खाल्ल्यावर, खाल्ल्यावर बघितल्यावर. असं कपोत, कपोत म्हणजे कबूतर. परभृत, परभृत म्हणजे, परभृत हे ॲक्च्युली विशेषण आहेत, हां ॲक्च्युली परभृत दात्यूह, परभृत म्हणजे तो दुसऱ्याला खायला देतो, तो चोचीने असं खायला देतो ना, आधीची चोच छोटी चोच त्याला खायला देतो, परभृत म्हणतात, दुसऱ्याला भरवतो तो असा, असा तो पक्षी.
परभृत चक्रवाक जहतीसून, हे मरून टाक, हे मरून जातात. हां, जहती म्हणजे मरणे, पटकन मरून जातात. म्हणजे कबूतराला जर विषयुक्त अन्न दिलं तर ते मरून जातं, हां, परभृताला अन्न दिलं तर ते मरून जातं, चक्रवाकाला अन्न दिलं तर ते चक्रवाक पक्षी मरून जातो. उद्वेगम याती मार्जार, मांजर जे आहे त्याच्यामध्ये उद्वेग होतो. हां, आणि शक्रून मुंचती वानर, आणि वानर काय होतो त्याला जुलाब लागतात. हां, शक्रूत म्हणजे आपला त्याला मला प्रवृत्ती होते वानराला. ऋष्येत मयूर तद्दृष्ट्या, मयुराने त्याला पाहिलं विषयुक्तानाला की त्याला आनंद होतो. ऋष्य म्हणजे आनंद होतो. मंद तेजो भवित विषम, आणि विष जे आहे ते मंद होऊन जातं त्या केवळ त्या मोराच्या ह्याच्याने. इति अन्नम विषवत ज्ञातवा, अशा पद्धतीचे अन्न विषयुक्त अन्नाचं अन्न तुम्ही जाणा. हां, जाणून ज्ञातवा, हां, जाणून त्यजत एव प्रयत्नतः, त्याचा त्याग करा. कसा? प्रयत्नतः, युक्तिपूर्वक. लक्षात, यथा तेन विपद्येरन, यथा तेन विपद्येरन, आणि ते यथा तेन त्याद्वारे ते विपद्येरन अपि न क्षुद्रजंतव हो, न क्षुद्रजंतवाः न विपद्येरन, क्षुद्र जंतवाः न विपद्येरन. विपद्येरन म्हणजे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. विपद्येरन कुठलं हे लकार आहे? दिलेली लकार आहे. हां, बहुवचन वि जंतू आत्मनेपदाचा. हां, जंतू जंतू जंतवाः, हां, ते जंतवाः जे आहेत बहुवचन. क्षुद्र जंतवा म्हणजे डास माशी किडे पिडेचे, त्यांनाही त्रास नाही झाला पाहिजे. हां, अशा पद्धतीने त्यजदेव प्रयत्नतः, त्या अन्नाचा त्याग करा. म्हणजे तुम्ही काय कराल, ते अन्न विषारी घ्याल आणि घराच्या बाजूला टाकाल, आहे की नाही. मग काय, त्याच्यावर जंतू जे बसतील माशाविषयी ते मरून जातील, आहे की नाही. क्षुद्रजंतू आहेत ते मरून जातील, तसं नका करू. ते कुठेतरी पुरा असं करा की क्षुद्रजंतू पण मेले नाही पाहिजे, असं ते सांगतात. आता याची टीका वाचूया. सर श्लोक नंबर 18, अध्याय 7वा श्लोक नंबर 18 त्याची अरुंधत्ताची टीका वाचूया. स विषम अन्नम इति अनुवर्तते. स ह्याच्यात, ह्या श्लोकामध्ये स विष अन्न याचा उल्लेख केलेला नाही आहे. काही आता जण मला हे टाकतात काय की सर ह्याचा अर्थ सांगा, त्याचा अर्थ सांगा. ते अर्थ सांगायला आधीचं श्लोक काय आहे ते पण माहिती पाहिजे, आहे ना. हां, कारण ते अनुवर्तन असतं वरच्या श्लोकाचं खालच्या श्लोकाचं. हां, तर हा जो श्लोक आहे हा एवढाच जर कोणाला टाकलात तुम्ही, किंवा ज्याला संस्कृत चांगलं येतं त्याला एवढा श्लोक टाकलात, हां, तर त्याला काहीच कळणार नाही. काहीच कळणार नाही म्हणजे काय, की त्यात सविषय अन्न हा उल्लेख नाही आहे. आणि त्यामुळे कशामुळे तो मागशिका मेल्या, कावळ्याचा श्यामस्वर कसं का झाला हे कळायला मार्गच नाही. हां, म्हणून वरचा खालचं असं सगळं रेफरन्स पाहून पाठवायचं. असो, तर सविषम अन्नम इति अनुवर्तते, त्याचा अनुवर्तनाचा हा श्लोक आहे. माक्षिका सविषम अन्नम प्राप्यम रियते, माक्षिका सविषय अन्ने न निलियंते. निलिनाहा तू सद्यो विपद्यंते. तर माक्षिका जे आहेत ते सविष अन्नम जे आहे ते प्राप्य झाल्यानंतर मरतात. सविष अन्न ते काय करू शकत नाहीत, नाश करू शकत नाहीत. निलियंते म्हणजे नाश करणे, ते काय करू शकत नाही, सविष अन्नाचा नाश करू शकत नाहीत. बाकीच्या अन्नाचा जसं नाश करतात, साधे चांगलं अन्न जर तुम्ही टाकलं बाहेर, तर माक्षिका ह्या सगळ्या काय करतात, खाऊन 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 त्याचं ते डिग्रेडेशन करतात, खाऊन संपवून टाकतात. तसं हे ह्याचं करू शकत नाही तसं सांगतात. हां, निलिनास तू सद्य विपद्यंते. आणि निलिनास तू, म्हणजे ते जर नाश करायला लागल्या त्या माशा, खायला लागल्या अन्न, तर ते काय होतात, सद्य विपद्यंते, एका झटक्यात त्या मरून जातात, ते सांगत आहे. विषदृष्ट आहारात काका क्षामस्वरूप होईल. आणि हा विषदृष्ट आहार जो आहे आहारात पंचमी एकवचन, त्याच्यात काक जो कावळा आहे तो काय होतो,
अच्छा आवाज कमी हो तो उत्क्रोशंती उच्च ही कुजंती, उत्क्रोशंती उच्च ही कुजंती, मोठा आवाज ते ओरडायला लागतात. कोण? दर्शनात एव, त्याचं दर्शन नुसतं केलं तरी. कोण? शुक, दात्युह आणि सारिका, पोपट. दात्युह आणि सारिका महिना. विशद दर्शनम, दर्शन मात्रात एव च हंस गती स्खलती, आणि विषाच्या दर्शनाने हंसाची गती स्खलन होते, हंस गती स्खलते, कमी होते. ग्लानी जीव जीवसे जायते, जीव जीव तो जो पक्षी आहे त्याची काय तो ग्लानी त्याला पडते. उपलक्षणम च इदम, हे उपलक्षण आहे. मरणम अपि, मला कठीण वाटला शब्द विचारा, मी डायरेक्ट वाचतोय. मरणम अपि कस्यचित न ग्लानीर एव एवं जीवजीवस्य, काही जीवजीव जे पक्षी आहे त्याच्यामध्ये काहीमध्ये ग्लानी येते आणि काहीमध्ये मरण येतं, सगळ्या मरतील असं नाही, काहींना फक्त ग्लानी येते. चकोरस्य अक्षी विरक्तता, आणि चकोराची अक्षी विरक्तता, ते वर अक्षी काय दिले, वैराग्य दिलेलं, अक्षी विरक्तता, लाल होता टोळे. दृष्ट्वैहि एतत् इति सर्वत्र योजनीयम, हां म्हणजे काय, दृष्ट्वैहि एतत् सर्वत्र योजनीयम, म्हणजे काय, याचा अर्थ काय, दृष्ट्वैहि एतत् इति सर्वत्र योजनीयम, म्हणजे ह्या सगळ्या पक्ष्यांनी खायलाच पाहिजे असं नाही आहे, सगळीकडे जिथे हा दृष्ट्वै शब्द आलेला आहे ना, दृष्ट्या, हां 17 नंबरचा श्लोक, त्याची पहिले हे दिलेलं आहे बघा, वृषेन मयूरस्तदृष्ट्या, तो मोर जो आहे ते विषयुक्त अन्न बघितलं की आनंदित होतो, है की नाही. हा दृष्ट्वै शब्द सगळीकडे तुम्ही योजा, म्हणजे योजा म्हणजे वरपासून खालपर्यंत, म्हणजे माक्षिकांनी जरी बघितलं तरी पण त्या मरू शकतात, हां कावळ्याने विषयुक्तांना बघितलं तरी त्याचा स्वर क्षामक्षर होतो असं सांगता येते. हां प्रत्येक वेळी खायलाच पाहिजे असं नाही, काही पक्षी नुसते बघून पण त्यांच्यामध्ये बदल घडतात असं सांगता येते. क्रौंचस्य मदोदयो मदोत्पत्ती स्यात, क्रौंच पक्षाची मदोत्पत्ती होते. पुढे कपोत परभृत चक्र दक्ष चक्रवाहा तेजंती सून प्राणान विमुच्यती, ते प्राणाला मुक्तात, त्यांचे प्राण जाते. चक्रवाघ दक्ष म्हणजे कोंबडा असेल, त्याला प्राणाला मुक्तात ते. च इति, च इत्यर्थ मरण दुःखाभ्यास, दुःखाभ्याहृतः, दुःखाभ्याहतः, दुःखाभ्याहतः म्हणजे त्यांचा दुःखात मृत्यू होतो, कोणाचा, या सगळ्या प्राण्यांचा, ते खाल्ल्यानंतर दुःख होतो, मृत्यू होतो असं दुनिया अर्थाने. उद्वीजत इति अत्यर्थ मार्जार जो आहे तो उद्वीज, त्याला उद्वेग होतो. वानरस्तू तू शकृत पुरुषम मुंचती, माकड जो त्याला अतिसार होतो. उपलक्षण चैतन, हे पण सगळं उपलक्षण आहे, म्हणजे बाकी पण लक्षणं होऊ शकतात, काही असंच फक्त माकडाला फक्त जुलाबच झाला पाहिजे फक्त असं नाही आहे, पण बेसिक त्यांनी जे एवढ्या वर्षाच्या अभ्यासानंतर त्यांनी जे काही मांडलेली गोष्टी आहेत ना, की माकडाला अन्न दिलं की त्याला बाकी काही करत नाही पण त्याला अतिसार होतो, हे सगळी त्यांनी अभ्यास करून लक्षणंही केलेली आहे. पृष्ठ तो मुखो रोदतीच, पृष्ठ तो मुखो, तो तोंड मागे करून रडतो माकड. तथा ऋष्येन मयूरस्त ऋष्येत मयूर तद दृष्ट्या, त्याला पाहिल्यानंतर मोर जो आहे तो आनंदित होतो. तदिती सविषान्न परामर्श, हा सविषान्नाचा परामर्श आहे, सांगितलेला आहे. दृष्ट्वे इति अनुवर्तमाने अपि पुनर्दृष्ट्वे इति वचनं सर्वत्र मध्ये संप्रत्ययार्थं
अद्यांतानां गृहीतत्वात्, मग अशी ती सांगितलं तेच की दृष्ट्वे म्हणजे पाहिल्यावर, पाहिल्यावरही या सगळ्या गोष्टी दिसतात प्राण्यांमध्ये, की प्रत्येक वेळी खायलाच पाहिजे असं नाही प्राण्यांनी. वरपासून खालपर्यंत अद्यांताभ्याम, वरपासून खालपर्यंत दृष्टा शब्द तुम्ही योजा असं ते म्हणतात. विषच अस्य दर्शने एव मंदहा तेजस्का भवती, आणि विष त्याच्या दर्शनाने मंदाने मंद होतं, मंदाने तेजस्क असं होतं. इति एवं पूर्वोक्ताभिही परीक्षाभिही अन्नम भक्तादी विषवत विष संसृष्ट, विष टाकलेल्या अन्नाची ही परीक्षा आहे अशा पद्धतीने ज्ञातवा हा त्याचेत येतात काम, आणि ती जाणून काय करायचं, त्याचा त्याग करायचा त्याचेत येतात. कथम, कथम म्हणजे कशा पद्धतीने त्याग करायचा, प्रयत्नत प्रयत्नपूर्वक करायचा म्हणजे पटकन करायचा लवकर करायचा. तम एव प्रयत्न दर्शयन आह, आणि आम्ही ते प्रयत्न सांगत आहोत की येन प्रकारेण त्यज्यमानेन क्षुद्रजंतवोः माक्षिकादयोः अपि तेन विषेण न विपत्येरन न नशेयुः इति तेजेत. तो त्याग कसा करायचा आहे की अशा कुठल्याही प्रकाराने त्याग करा की जे क्षुद्रजंतू आहेत ते विषाच्या संपर्काने त्यांना त्रास होऊ नये, ते मरू नयेत अशा पद्धतीने त्या अन्नाचा त्याग करा. हा लक्षात, क्षुद्रजंतवो अपि किं पुनर्महंताः इति शब्दार्थः, की पुन्हा मोठे जंतू छोटे जंतू असे दोन्ही त्यांना कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे छोट्या प्राण्यालाही त्रास होऊ नये असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी मोठ्या प्राण्याला पण त्रास नाही झाला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. आता याच्यात बघाल तुम्ही तर विष दिल्यानंतर कुठल्या प्राण्याला त्रास होत नाही, म्हणजे ज्याला म्हणतात ना त्रास होणं, हां असं कुठल्या प्राण्याला होत नाही बघा, कुठल्या पक हां मोराला होत नाही बघा, ठीक आहे ना. आणि उत्क्रोशयंती च्या दृष्टी येतात शुकदात्यवन सारिका, हां शुकाला पोपटाला महिनेला बघूनच ते ओरडतात. जे त्रास म्हणजे मरणं जे आहे ना ते नाही त्यांच्या नशिबात, आहे ना बाकीच्यांच्या बाकीच्यांसारखं, म्हणजे बाकीच्यांचं कसं होईल ते माशी मरेल आहे की नाही, किंवा हंसाची पण हे होतो स्खलतो स्खलतून तो त्याचं जीवजीव त्याला पण ग्लानी येते, चक्कोराचा पण प्रॉब्लेम होतो आहे, क्रौंचाचा पण प्रॉब्लेम होतो आहे की नाही, कपोताचा पण प्रॉब्लेम होतो आहे, चक्रवाकाचा पण प्रॉब्लेम आहे, मार्जाराचा पण प्रॉब्लेम आहे, वानराचा पण प्रॉब्लेम होतो आहे, मोराला प्रॉब्लेम नाही काय होतं आहे, मोर आनंदित होतो आहे आलं लक्षात. हां आणि पोपट दात्यू म्हणजे चाटक दाती उह असं आहे ना, ते विस्कटणारा असं तिथे तर काय त्या अध्याय अधिकरण तंत्रनुसार तो घ्यायचा होतो, तिथं खाली लिहिला असेल दात्यूचा अर्थ लिहिलं आहे का चाटक अंधकाका, हा दात्यू म्हणजे अंधकाका लिहिला आहे आंधळा कावळा हेमाद्रीच्या टीकेमध्ये. तर त्यामुळे पोपट पाळणं मोर पाळणं हे फार चांगलं लक्षण सांगायचे, पोपट पाळा मोर पाळा आलं लक्षात, विषाचा परिणाम होत नाही याच्यावर प्राण ह्याच्या ह्या पक्ष्यांवर आलं लक्षात. आणि ते लगेच सूचित करतात विष आलं, विषयुक्त अन्न आहे किंवा काही आहे, विषयुक्त प्राणी आला तर मोराला गरुडाला मांजराला मुंगुसाला विषाचा परिणाम जो होत नाही तो आपल्याला होतो. मुंगुसाला साप किती पण चावला तरी मुंगूस मरत नाही. तर हे योनिभेद झाला की द्रव्यभेद होतो असं आहे, आपल्यासाठी ते विषयुक्त असलं तरी पण त्यांच्यासाठी नसतं म्हणून हे पाळायचे पूर्वीचे लोक. तर हे मदरचे टीका असून थांबूया, ह्याच्यात काय अडचण आली का या श्लोकामध्ये या त्या टीकेत, नाही ना काय माक्षिकादी प्राशनेनं स विषम सूचयंती हेमाद्रीची टीका म्रियंत इति मरून जातात माशा.
माशा घाण्याच्यावर बसतात, है ना, मधावर माशी बसत नाही शक्यतो. प्राश्य, प्राश्य म्हणजे सविषम अन्नम भुक्त्वा, सविषम अन्न खाल्ल्यानंतर. प्राश्य म्हणजे का कहा, श्याम स्वर हा कृशस्वरूप होईल, त्याचा स्वर कमी होतो त्या कावळ्याचा, है ना. शुकादी दर्शनेने लक्ष येते, क्रोशयंती, तो ओरडतो शुक. नंतर शुकादयो हो सविषदर्शनेन उत्क्रोशयंती, विशेष आहे ना, विषयुक्त अन्न नुसतं पाहिल्यावर पोपट ओरडतो, म्हणजे काहीतरी वेगळा सेन्स आहे त्यांना, है ना, जो आपल्याला नाही. उच्चही शब्दम कुर्वंती, उच्चही मोठमोठ्याने शब्द ओरडतो तो. दात्यू हो म्हणजे अंधकाका, अंधकाका काय, है ना, आंधळा कावळा. तो आपण दात्यू हा शब्द ह्याच्यामध्ये पाहिलेला, कशामध्ये पाहिलेला, कुठल्या अध्यायामध्ये पाहिलेला, त्याच्यात तो पाणकावळा म्हणून हे दात्यू सांगितलेलं आहे, है ना, अध्यायात पाहिलेला, अन्नस्वरूप या अध्यायामध्ये पाहिला पाहिलेला आहे. त्याच्यात तो कुठं पाहिला आहे, येतात सविषम अन्न, तर हे सविषम अन्न. अक्षी वैराग्य नेत्र रागा, रागापमः, राग अपगमः, ज्याच्यामध्ये नेत्र राग आहे तो नेत्र राग अपगम, म्हणजे नेत्रातला राग, म्हणजे राग म्हणजे जी दृष्टी आहे ती गेलेली असेल, तो अक्षी वैराग्य सांगितले. मागच्या याने सांगितलं त्याने की डोळे लाल होणं सांगितलेले. कपोतादयः प्राणाः प्राणां त्यजंती, प्राण प्राणाचा त्याग करतात. परभृत म्हणजे कोकीळ, हां परभृत म्हणजे कोकीळ, परभृत आली. कोकीळ, कोकिळा वेगळी, कोकीळ वेगळा. नंतर दक्ष हा कुकुटा, हा कोकिळा गात नाही, कोकीळ गातो. मयूरो हृष्येत हर्षम प्राप्नोती, मयूर काय होतो, आनंदित होतो, हर्ष त्याला आनंदित होतो, ते विषयुक्त अन्न म्हणजे मयुराला म्हणजे ते विष आवडत असणार आहे ना. मयूरस्य विषघ्नत्व दर्शयती तद्दृष्टी येते, मयुराच्या केवळ तद्दृष्ट्या, मयुराच्या केवळ दृष्टीने ते अन्न जे आहे ना त्याचा प्रभाव कमी होतो, इतकं मयुरामध्ये हे आहे, प्रभाव आहे, प्रभावाने. तद्दृष्ट्या, दृष्ट्या म्हणजे तृतीय एकवचन, त्याच्या केवळ दृष्टीने मयुराः अवलोकनेन, त्याने फक्त त्या विषयुक्त अन्नाकडे नुसतं पाहिलं तरी त्या विषाचा प्रभाव कमी होतो, असं काहीतरी त्याच्या दृष्टीमध्ये सामर्थ्य आहे त्या मयुराच्या. मंद तेजः अल्प प्रभाव, सविष अन्नम त्याग प्रकारम दर्शयति इति अन्नम इति, यथा तेन सविषेन क्षुद्रजंतुअपि न विपद्येरन न म्रियेरन, म्रियेरन की त्यांचा नाश नाही झाला पाहिजे, विधिलिंग लकार आहे बहुवचन, त्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे, त्रास होऊ देऊ नका असं पण त्याचा अर्थ होतो, आज्ञा, आज्ञार्थक, त्या त्रास नाही झाला पाहिजे. एवं त्याचे तसं अशा पद्धतीने त्याचा त्याग करा. ठीक आहे, थांबूया, यात काय अडचण, मागे तोंड करून रडतो, पृष्ठ तो मुख, मागे तोंड करतो आणि रडतो ते माकड. केवढा अभ्यास आहे, है ना, विषाचा, एवढा कोणी अभ्यास पॉयझनमध्ये केला पण नसेल, अगदामध्ये कोणी केला असेल केवढा अभ्यास, म्हणजे विषा एकाच विषाचा वेगवेगळ्या प्राण्यामध्ये वेगवेगळे सिम्पटम दिसत आहेत, काहींना ते विष मारतं आहे, काहींना त्या विषाचा आनंद पण होतो असं पण. अजून काय, यात काही कठीण वाटतंय कोणाला?